अन्नदानामुळे पोटाची भूक भागवली जात होती, त्यामुळे अन्नदान हे श्रेष्ठ दान असं समजलं जातं. परंतु अवयव दान केल्याने सुख नव्हे तर जीवनदान मिळत असतं, त्यामुळे अवयव दान हे श्रेष्ठ दान आहे. स्वर्गीय ताराबाई केसरीनाथ म्हात्रे यांनी मृत्यूनंतरही अनेकांना अवयव दानातून जीवनदान दिल्याने दुःखातही त्यांच्या कुटुंबियांना कोणाला तरी जीवनदान मिळाल्याचं सुख मिळत आहे. ताराबाई यांचे 10 अवयव दान केल्याने 10 जणांचे जीव वाचणार आहेत. बामणडोंगरे येथे राहणाऱ्या स्वर्गीय ताराबाई केसरीनाथ म्हात्रे या 59 वर्षाच्या होत्या. त्यांचं 6 डिसेंबर रोजी दुःखद निधन झालं. ताराबाई यांच्या निधनामुळे म्हात्रे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. ताराबाई म्हात्रे या घरात पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागून जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना उल्वे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु ताराबाई यांची प्रकृती खालावली असल्यामुळे त्यांना उपचारासाठी सानपाडा येथील MPCT हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सदर हॉस्पिटलमध्ये ताराबाई यांची प्रकृती खालावून त्यांचा मेंदू मृत झाल्याचं डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगितलं. त्यानंतर कुटुंबियांनी ताराबाई यांना वाशी MGM हॉस्पिटल येथे हलवून स्वर्गीय ताराबाई यांचे पती केसरीनाथ सावजी म्हात्रे, मुलगा बाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, संदीप म्हात्रे, मुलगी सेजल मडवी यांनी ताराबाई यांचे अवयव दान करण्याचा धाडशी आणि चांगला निर्णय घेऊन मृत्यूनंतरही अनेकांचे जीव वाचवण्याचा आदर्श समाजापुढे ठेवला. त्यामुळे असा धाडसी निर्णय घेणाऱ्या म्हात्रे कुटुंबाचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. ताराबाई यांच्या पश्चात त्यांचे पती केसरीनाथ सावजी म्हात्रे, त्यांचा मुलगा बाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर केसरीनाथ म्हात्रे व दुसरा मुलगा संदीप केसरीनाथ म्हात्रे, तसंच मुलगी सेजल तुषार मडवी, नातू आयुष, नात अनिष्का, श्रीशा असा परिवार आहे.